अमरावती शहरातील लालखडी परिसरातून नागपूर गेट पोलिसांनी नशेच्या गोळ्या विक्री करताना एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मूळचा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील आहे. तो अमरावतीत पाटीपुरा येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नागपूर गेट पोलिसांनी या आरोपीला रंगेहात अटक केली आहे. आरोपीकडून 193 नायट्रावेट 10 नावाच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपीचे मूर्तिजापूर येथे मेडिकल आहे. तिथे त्याचा मुलगा मेडिकल शॉप चालवतो. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 व त्या अंतर्गत नियम 1945 सह कलम 188-328 भानवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत उर्ला गोंडावर यांनी दिली आहे. गोपनीय माहितीद्वारे डीबी पथकास आणि आमच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की एक लालखडी परिसरात मोकळ्या जागेवर एक इसम जुनेद खान, महबूब खान, राहणार मूर्तिजापूर अकोला या जिल्ह्याचा व्यक्ती एक नशेच्या गोळ्या विक्रीसाठी त्याला बटन हा सुद्धा नावाने ओळखले जाते तो विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे. त्यावरून आमची डीबी पथक व अधिकारी यांना अन्न व सौंदर्य प्रसादने यांचे अधिकारी यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्यासह आमची टीम आणि अन्न व प्रशासन अधिकारी व 2 पंचासह त्या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नमूद इसम हा मिळून आल्याने आरोपीकडे पुन्हा अजून कोणाकडून तो माल कुठून आलेला आहे, कोणाकोणाला विक्री केलेला आहे याबाबत सखोल विचारपूस करून त्याच्याकडे अजून जास्तीचे असे जे नशेच्या गोळ्या आहेत त्या गोळ्या आम्ही जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे. यामुळे लहान मुले किंवा शाळेत जाणारी मुले याच्यापासून नशेपासून मुक्त व्हावं हा आमचा हेतू आहे. त्या पद्धतीने आम्ही कारवाई सुरू ठेवलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.